hello students i welcome you all in pharmaceutical chemistry laboratory 1 today we are starting new experiment that is your experiment number 14 assay of magnesium sulfate so it is a complexometric type of titration in previous part we had seen the basic concepts behind the complexometric titrations so here are the complexes are formed in the reactions so these concepts that is uh, you know that is buffer coordinate chelates that we had seen in previous parts so buffer it means what it is a solution which resists to change in the ph value it's called the mm -hmm. buffer then now see what is the principle behind this complexometric titration so it is uh, this assay of the magnesium sulfate it is based upon the complexometric type of titration in which simple metal ion, it is transformed into the complex ion, simple metal ion. So, we had seen these uh, complexometric it is used for the determination of the metals because metals they are not having the character like acid is that is it can't be ionized then it can't um, गेन ऑर लॉस दी प्रोटोन बिकॉज द इट त्यांच्यामध्ये प्रोटॉन्स हे काय नसतात तर प्रेझेंटच नसतात त्याच्यामुळे प्रोटॉन गेन करायचा किंवा लॉस करायचा ह्याच्यामध्ये मीन्स डोनेट करायचा ह्याच्यामध्ये प्रश्नच येत नाही देन प्रोटॉन मीन्स दीज मेटल्स आर इन दी टर्म्स ऑफ दी इलेक्ट्रॉन्स ते इलेक्ट्रॉन्सशी एकमेकांसोबत कॉर्डिनेट बॉन्ड जो काही आहे ह्या एकमेकांसोबत ते फॉर्म करत असतात सो इन दिस टायट्रेशन मेटल आयन ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स अँड लिगँट इथे काय होतं मेटल आयन आहे तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि लिगँट जो काही आहे लिगँट हे काय आहे कॉम्प्लेक्सिंग और चिलेटिंग एजंट जो काही आहे तो काय का करत असतो इलेक्ट्रॉन्स जे काही आहे हे डोनेट करत असतो मेटल आणि मेटल आयन्स जे काही आहेत ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत असतात लिगॅन्टलाच कॉम्प्लेक्सिंग एजंट असं म्हणतात मीन्स इट इज अॅन इलेक्ट्रॉन डोनेटिंग आयन ऑर अ मॉलिक्यूल विच हॅज दी ॲबिलिटी टू फॉर्म वन ऑर मोर कोव्हॅलेंट ऑर कोऑर्डिनेट बॉन्ड्स विथ दी मेटल आयन मीन्स लिगँड हे काय आहेत तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग आयन आहेत और इट्स अ मॉलिक्यूल और ते काय आहेत मॉलिक्यूल आहेत दे आर हॅविंग दी ॲबिलिटी टू फॉर्म वन मोर कोव्हाट बॉन्ड सो लिगॅन्ट कोणती अॅबिलिटी आहे ते फॉर्म काय करत असतात कोव्हाट बॉन्ड फॉर्म करत असतात और कॉम्प्लेक्स मिन्स कोव्हाट ऑर कोऑर्डिनेट बॉन्ड्स विथ मेटल सोबत फॉर्म करत असतात आणि कॉम्प टू प्रोड्यूस दी कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स फॉर्म करत असतात देन चिलेटिंग एजंट म्हणजे लिगँड हॅविंग मोर दॅन वन इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप त्याला चिलेटिंग एजंट्स म्हटलं म्हटलं जातं म्हणजे जे कोणी लिगँड आहे त्यांच्यामध्ये काय आहे जर मोर दॅन वन इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स असतील तर त्याला चिलेटिंग एजंट्स असं म्हटलं जातं सो ॲज अ लिगँड मॉलिक्यूल देर इज अ प्रेझेंस ऑफ ॲटलीस्ट वन लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन्स थ्रू विच कॉर्डिनेट लिंकेजेस विथ मेटल इन मेटल आयन टेक्स प्लेस सो ॲज अ लिगँड मॉलिक्यूल तिथे काय असलं पाहिजे प्रेझेंट असलं पाहिजे तर ॲट वन वन लोन पेअर एक लोन पेअर इलेक्ट्रॉनची प्रेझेंट असली पाहिजे की ज्याच्यामधून काय होईल तर कॉर्डिनेट लिंकेज होईल मेटल आयन्ससोबत कॉर्डिनेट लिंकेज होईल मेटल आयनसोबत देन लिगॅन मॉलिक्यूल युजली पजस ऑक्सिजन नायट्रोजन ऑर सल्फर इन वन ऑर मोर नंबर इन देअर स्ट्रक्चर लिगॅण्डमध्ये काय असतं लिगॅन मॉलिक्युलमध्ये ऑक्सिजन आहे नायट्रोजन आहे ऑर सल्फर असतो लिगँड्समध्ये जनरली त्यांच्या म्हणजे लिगॅण मॉलिक्युलच्या स्ट्रक्चरमध्ये इन वन ऑर मोर नंबर पर्टिक्युलर जे लिगॅन्डचं जे स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये सी दिस इज द कॉमन प्रिन्सिपल फॉर युअर बोथ प्रॅक्टिकल दॅट इज असे ऑफ मॅग्नेशियम सल्फेट अँड असे ऑफ कॅल्शियम ग्लुकोनेट कॅल्शियम ग्लु ग्लुकोनेट इट इज द ऑफिशियल इन द ऑफिशियल कंपाऊंड ऑफ आयर्न आयओ इन कॅल्शियम इन दॅट वी हॅड सीन दॅट इज कॅल्शियम ग्लुकोनेट देन दी स्ट्रक्चर ऑफ द कॅल्शियम ग्लुकोनेट इन डिटेल सो व्यवस्थित लक्ष देऊन प्रिन्सिपल काय आहे ते एका दोघांसाठी प्रिन्सिपल काय आहे हे कॉमन आहे सो फर्स्ट झालं प्रपोजिशनचा पार्ट देन सेकंड पार्ट काय आहे ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की मेटल आयन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात आणि लिगॅण्ड जो काही आहे हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो मीन्स लिगॅण्ड इज हॅव्हिंग ॲबिलिटी टू डोनेट द इलेक्ट्रॉन आणि चिलेटिंग एजंट कशालाच म्हणतात की लिगँडमध्ये मोर दॅन वन पेअर्स असतील इलेक्ट्रॉनचे सो so, त्याला चिलेटिंग एजंट्स असं म्हटलं जातं देन ॲज लिगँॅट मॉलिक्यूल इट कंटेन्स दी वन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू विच कॉर्डिनेट लिंकेज विथ दी मेटल आयन इज टेकिंग प्लेस देन तो जो लिगॅन्ट मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये काय असतं ऑक्सिजन नायट्रोजन ऑर सल्फर इज प्रेझेंट इन देअर स्ट्रक्चर त्याच्या स्ट्रक्चरमध्ये ऑक्सिजन नायट्रोजन ऑर सल्फर आहे हे प्रेझेंट असतं देन see now third part of this principle so the ligands are classified depending upon their number of sites for attachment म्हणजे त्याच्या आपण ह्याच्यामध्ये प्रिव्हियस पार्टमध्ये साईड बघितल्या युनिडेंटेड असेल तर इट्स अ सिंगल साईड मीन्स वन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन डेंटेड टू साईड्स असतात त्याला टू साईड्स ऑफ अटॅचमेंट अँड मल्टीडेंटेड असेल मोर दॅन मन्स म्हणजे सिक्स वगैरे अशा असतात जास्त असतात साईड्स ह्याच्यामध्ये सो लिगँडचं जे क्लासिफिकेशन आहे सो नंबर ऑफ साईड्स फॉर दी अटॅचमेंट जेवढे होतील त्या बेसिसवरती लिगँडचं क्लासिफिकेशन आहे हे केलं जातं युनिडेंटेड म्हणजे सिंगल साईट असते देन बायडेंटेड इट्स अ टू साईड्स अँड मल्टीडेंटेड इट्स अ मेनी साईड्स इट्स अ मोर दॅन फोर लाईक दॅट देन हियर डी टी ए दॅट इज इथिलिन डायमाइन टेट्रासिटिक ॲसिड वी आर यूजिंग इन दी सोल्युशन इन दी ब्युरेट देन डायसोडियम इडिटेड सो डायट सोडियम इडिटेड इट इज अ सॉल्ट ऑफ अ डी टी ए इट इज अ मल्टीडेंटेड लिगँड ते काय आहे तर मल्टीडेंटेड लिगँड आहे तो तो काय फॉर्म करतो कॉम्प्लेक्स फॉर्म करतो मेटल आयनसोबत बाय डोनेटिंग अ लोन पेअर ऑफ दी इलेक्ट्रॉन्स डायसोडियम ए वाय इट्स कॉल्ड द मल्टीडेंटेड लिगँड बिकॉज दिस डायसोडियम ए इट फॉर्म्स ते कॉम्प्लेक्स विथ मेटल आयन मेटल सोबत काय करत असतात ते कॉम्प्लेक्स फॉर्म करत असतात बाय डोनेटिंग लोन पेअर ऑफ दी इलेक्ट्रॉन्स इन प्रेझन्स ऑफ स्ट्रॉंग अमोनिया अमोनियम क्लोराइड बफर डायसोडियम ईडी टी ए हे कोण आहेत तर मल्टीडेंटेन लिगॅंट आहेत ते मेटलसोबत कॉम्प्लेक्स फॉर्म करतात प्रकारे कॉम्प्लेक्स फॉर्म करतात तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेट करून इन दी प्रेझन्स ऑफ स्ट्राँग अमोनिया अमोनियम क्लोराइड बफर सो ह्याच्यामध्ये काय यूज केलं जातं तर स्ट्राँग अमोनिया अमोनियम क्लोरायड बफर यूज केलं जातं दॅन हियर स्पेशल टाईप ऑफ द इंडिकेटर इज यूज दॅट इज अ मॉर्डंड ब्लॅक इलेवन अँड इट विल बी कलर चेंज फ्रॉम दी पेल पिंक टू यू ब्ल्यू सो वाय हियर पेल पिंक इज फॉम बिकॉज वेन वी आर आयडिंग धीज मॉर्डन ब्लॅक इलेवन दॅट टाईम वॉट हॅपन Uh, that indicator forms the complex with it metal ion and this complex is a weaker and it gets easily ionized when we add the EDTA from the burette okay so this is the basic principle behind the complexometric type of a titration so this ligand is very important here role of the ligand ligand it's a complexing agent it's a electron ligand it is a इलेक्ट्रॉन डोनेटिंग आयन इट इज अ मॉलिक्यूल विच आर हॅव्हिंग दी ॲबिलिटी टू फॉर्म वन ऑर मोर कॉर्डिनेशन बॉन्ड विथ दी मेटल आयन अँड इट प्रोड्यूस दी कॉम्प्लेक्स अँड चिलेटिंग एजंट इट इज दी मिन्स ली गॅन्ड्स हॅविंग मोर देन वन इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स दे आर कॉल्ड चिलेटिंग एजंटाला चिलेटिंग एजंट्स असं म्हटलं जातं दे ओके दिस दिस इज दी बेसिक प्रिंसिपल्स बिहाइंड दी कॉम्प्लॅक्स झोमेट्रिक टायट्रेशन हे काय आहे बेसिक प्रिंसिपल आहे कॉम्प्लॅक्स झोमेट्रिक टायट्रेशनचं देन से सेनाऊ हियर आर इट इज अ फॅक्टर फॉर दिस स्टँडर्डायजेशन सो इच पॉइंट फायव्ह झिरो पॉईंट झिरो फायव्हर डायसोडियम ईडी टी एट सो इज इक्वी व्हॅलन टू झिरो पॉईंट ट्रिपल झिरो सिक्स फिफ्टी फोर ग्रॅम ऑफ झिंक देन फॉर असेसाठी कोणता फॅक्टर आहे तर इच एम एल झिरो पॉईंट झिरो फाय मोलर डायसोडियम इडिटी आहे इट इज इक्विन टू झिरो पॉईंट डबल झिरो सिक्स नॉट टू ग्रॅम एम जी एसओ फोर हा फॅक्टर असेसाठी आहे हा स्टँडर्डायझेशनसाठी आहे देन दिस इज स्टँडर्ड्स आर गिवन सो एम जी एस यू फोर कॉमन स्टँडर्ड्स आर देअर We had uh, seen this identification test also. It is calculated with reference to the dried substances. Then here next very important part of the reaction and the structures are there. So, this structure is very important. You may ask the questions in the VIVA synopsis. Write down the structure of this disodium edt Then the structure of uh, this magnesium edt complex. So, it is uh, very very important. So, here this complex reaction it is can be represented as a magnesium plus here it is a disodium edited Na2H2Y or it is a V it is a disodium edited then it will be form the metal complex that is Na2MgY plus twice H plus. So, this is the net reaction is here then here it is a now C it is a disodium edta is here. So, here it is a structure CH2CH2N. so. Four linkages are there. It's a CH2COOH. It's a so CH2COH and see disodium EDTS. So here is it's a molecule that is the disodium. Two molecules of sodiums are present here. CH2COONa. So disodium EDTS. So here two molecules of CO2 are present here and this is CH2COOH and okay CH2CH2NN. Then see. दि वेन धीज रिॲक्शन इज अ टॅकिंग टेकिंग प्लेस देन विथ मॅग्नेशियम आय एन सी इट फॉर्म्स दि मॅग्नेशियम इडिटेड कॉम्प्लेक्स तर एकमेकांसोबत काय फॉर्म करतात तर मॅग्नेशियम इडिटेड कॉम्प्लेक्स जो काही आहे हा फॉर्म करतात सो ही जी रिॲक्शन सी एच टू सी ओ ओ एन ए आणि हा सी एच टू सी ओ एन ए बरोबर तर आणि इथे बघा हा सी एच सी एच टू हा सी एच टू सी एच टू इथे काय झालं कॉम्प्लेक्स फॉर्म झाला एन ओके देन हा सी एच टू सी ओ सी डबल बॉन्ड ओ एच इथे काय झाला ब्रेकडाऊन झालं इथे त्याचा एचचा जो मॉलिक्यूल होता तो देन हा जो सी एच टू आहे सो सी ओ ओ ओके सी एच जो काही आहे तो इथे काय झाला ब्रेकडाऊन झाला इथे डबल बॉन्ड आला त्याचा ओके सो हा काय होतो इथे कॉम्प्लेक्स फॉर्म होतो प्लस ट्वाईस एच प्लस आणि ह्या कॉम्प्लेक्सला बोलतात तर मॅग्नेशियम एडिटेड कॉम्प्लेक्स दिस कॉम्प धीज दि स्ट्रक्चर ऑफ दी कॉम्प्लेक्स यू आस्क दी क्वेश्चन्स इन दिस सिनॉप्सिस अँड व्हायवा राईट डाऊन दि स्ट्रक्चर ऑर ड्रॉ दि स्ट्रक्चर ऑफ मॅग्नेशियम इडिटेड कॉम्प्लेक्स अँड ड्रॉ दी स्ट्रक्चर ऑफ दिस डायसोडियम इडिटे सो फ्रॉम डायसोडियम इडिटेडचं ल स्ट्रक्चर कॉमन स्ट्रक्चर आता तुम्हाला लक्षात राहिलं ते सिम्पल आहे सो त्याच्यावरून मग हा जो कॉम्प्लेक्स आहे इथे जो फॉर्म होणारा इथे हे डायसोडियम इडिटीचे मॉलिक्युड आहेत बघा हे जे आहेत सो इथे सेम आहे डायसोडियम मॉलिक्यूल मॉलिक्युलर हे बघा इथे आणि सेम इथे सी एच टू सी ओ एन ए इथे पण सेम तीच कंडिशन्स आहे देन सी एस सी एच टू ह्या एन आता आता इथे काय सी एच टू सी ओ ओ एच आहे सो इथे काय होतं त्याचं लिंकेज होतं सॉरी ब्रेकडाऊन होतं ओके ब्रेकडाऊन होतं कॉर्डिनेट बॉन्ड्स जे काही आहे ते फॉर्म करतात आणि इथे बघा एच जाऊन इथे ह्या म्हणजे हा जो हायड्रोजन मॉलिक्युल इथे येतो आणि इथे डबल बॉन्ड फॉर्म करतो ह्याच्यासोबत सो दिस इज दी मॅग्नेशियम इडिटेड कॉम्प्लेक्स हे काय आहे मॅग्नेशियम इडिटेड complex ahi. and see this is the basic structure behind this that is Mg 2 plus ion magnesium ions when it is uh, react ok. So, that time here the, uh, see this is the net reaction total net reaction C H 2 twice N 2 and C H 2 C O O N A twice and C H 2 C O O H twice सो हियर विल बी अ फॉर्मेशन ऑफ सी एच टू ट्वाईस एन टू सी एच टू सीओ एन ए देन सी एच टू सी ओ ओ ट्वाईस अँड सी हियर एच टू ओ दॅट इज हियर झेडन प्लस ट्वाईस एच प्लस इथे काय होत असतात सॉरी दोन एचचे दोन मॉलिक्यूल्स राहतात सो हियर ट्वाईस एच प्लस अँड झिंक सो दिस इज द नेट रिॲक्शन ही काय आहे ह्याची नेट रिॲक्शन आहे

इन दी असे ऑफ मॅग्नेशियम वी आर ॲडिंग अ डायसोडियम इडिटी इट मीन्स इथे ब्युरेटमध्ये आपण डायसोडियम इडिटेड जे काही आहे हे ॲड करत असतो आणि आपण काय करत असतो तर एंड पॉईंट जो काही आहे हा एंड पॉईंट आपण इथे डिटरमाइन करत असतो सो सिम्पल प्रोसिजर आहे ह्याची सो यू कॅन रीड इट यू विल कम टू नो अँड इफ यू नॉट देन यू कॅन आस्क मी आय विल एक्सप्लेन इट सो नाव सी हियर ही जी सिम्पल प्रोसिजर आहे ती ह्याच्यामध्ये आहे आता शॉर्टमध्ये कशी दिलेली आहे बघा कंटेंट गा। काय असतात कोनिकल फ्लास्कमध्ये आपल्या तर पॉईंट एट ग्रॅम झिंक प्लस टुवेल एम एल डायल्यूट एच सी एल पॉईंट वन एम एल ब्रोमिन वॉटर अँड टू हंड्रेड एम एल वॉटर सो ह्या कंटेंटमधलं वी हॅव टू पिपेट आउट ट्वेंटी एम एल प्लस टू मोलार एन ए ओ एच टू बी न्यूट्रलाइज प्लस in that you have to add 150 ml water and ammonia ammonia, the, uh, ammonia buffer for dissolving the precipitated plus 50 mg we are adding the modern black 11 second mixture हिअर वी आर ॲडिंग मॉर्डन ब्लॅक इलेवन सेकंड हा इंडिकेटर आपण इथे यूज करत असतो देन बाय टेकिंग दी रिडिंग आणि सी एंड पॉईंट हा आता डायसोडियम इडिटेटचा स्टँडर्डायझेशन आहे पिंक टू बॉटल ग्रीन एंड पॉईंट मिळतो सी धीज एंड पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा वायवाला ह्याच्यावर क्वेश्चन विचारले जाणार इंडिकेटर कोणता आहे कोणत्याचा काय एंड पॉईंट आहे देन नाऊ असेमध्ये आता काय आहे सिम्पल प्रोसिजर बघा

देन सोल्युशन इन ब्युरेट ब्युरेटमध्ये काय आहे तर स्टँडर्ड डायसोडियम इडिटेड आहे सेम वॉर्डन ब्लॅक इलेवन इंडिकेटर आपण काय करतो आहे इथे यूज करतोय सो हियर एंड पॉईंट वी विल गेट पिंक टू ब्ल्यू आपल्याला एंड पॉईंट काय मिळेल पिंक टू ब्ल्यू कलर मिळेल बिकॉज वी हॅड सेन हियर वी जस्ट ॲडिंग इंडिकेटर दॅट टाईम इंडिकेटर फॉर्म्स द कॉम्प्लेक्स विथ दी मेटल सो इट्स अ व्हेरी वीक कॉम्प्लेक्स अँड वेन वी आर ॲडिंग द डायसोडियम इडिटी ए इट ब्रेक्स दॅट कॉम्प्लेक्सेस अँड ही जी रिॲक्शन कधी कंप्लीट होते किंवा एंड पॉईंट कधी कंप्लीट होतो की तो कलर कॉम्प कलरमुळे म्हणजे इंडिकेटरमुळे uh, जो कॉम्प्लेक्स फॉर्म झालेला आहे तो ब्रेकडाऊन होईल आणि नेक्स्ट आपला जो कलर जो काही आहे तो आपल्याला ऑप्टन कधी होणार की पूर्ण ईडीटीए रिॲक्ट झाल्यासोबत म्हणजे ईडीटीए आणि मेटलमध्ये जेव्हा रिॲक्शन कम्प्लीट होईल ईडीटीए आणि मेटलमध्ये जेव्हा कॉम्प्लेक्स फॉर्मेशन जेव्हा होईल तेव्हा आपले रिॲक्शन हे काय होत असते तर कम्प्लीट होत असते देन दिस इज द फॅक्टर गिव्हन फॉर दी कॅल्क्युलेशन दॅट इज डायसोडियम इडिटेट इज इक्व टू मॅग्नेशियम सल्फेट सो हियर दिस इज डायसोडियम इडिटेट सी टेन एच फोर्टीन एन टू एन ए टू ओ टू ट्वाईस एच टू ओ सो दिस इज इक्वी भॅलंट टू मॅग्नेशियम सल्फेट हे इक्वे भॅलंट कशाला आहे तर मॅग्नेशियम सल्फेटला सो डायसोडियम इडिट्रीचं वेट किती आहे थ्री हंड्रेड सेवन्टी टू अँड मॅग्नेशियम सल्फेटचं वन ट्वेंटी पॉईंट फोर्टी सेवन हे मॅग्नेशियम सल्फेटचं वेट आहे देन थाउजंड एम एल वन मोलर डायसोडियम इडिटेडमध्ये किती आहे वन ट्वेंटी पॉईंट फोर्टी सेवन ग्रॅम एम जी एस टू फोर आहे सो वन एम एल वन एम एल ऑफ डायसोडियम इडिटेड वन एम एल ऑफ पॉईंट वन मोलर डायसोडियम इडिटेडमध्ये किती असतं तर झिरो पॉईंट झिरो वन ट्वेंटी फोर्टी सेवन ग्रॅम मॅग्नॅशियम सल्फेट असतं झिरो पॉईंट झिरो वन ट्वेंटी फोर्टी सेवन ग्रॅम मॅग्नॅशियम सल्फेट इज प्रेझेंट हियर देन ईच एम एल ऑफ झिरो पॉईंट झिरो फायम एल आर डायसोडियम इडिटेड मीन्स प्रत्येक एम एल ईचे ईचे झिरो पॉईंट झिरो फायम डायसोडियम इडिटेडमध्ये किती असतं सो हिअर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आपण डिव्हाइड करतो झिरो पॉईंट झिरो वन ट्वेंटी वन ट्वेंटी फोर्टी सेवन जो काही आहे त्याला आपण पॉईंट झिरो पॉईंट झिरो फायने डिवाईड करतो अँड दिस विल बी अवर आन्सर आणि हा काय येतो आपला फॅक्टर येतो इच एम एल डायसो पॉइ झिरो पॉईंट झिरो फाय मोदार डायसोडियम एडिटेडसाठी दॅट इज दिस झिरो पॉईंट डबल झिरो सिक्स झिरो टू थर्टी फाय ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट Then we are per doing the calculations part and we are determining this percentage purity and like that. ओके सो दिस इज अबाउट दी असे ऑफ मॅग्नेशियम सल्फेट इट्स अ कॉम्प्लॅक्झोमॅट्रिक टाईप ऑफ दी टायट्रेशन सो सिमिलरली हियर सेकंड असे दॅट इज द असे ऑफ दी कॅल्शियम ग्लुकोनेट वी हॅड सीन इट इज अ रिच सोर्स ऑफ द कॅल्शियम सो इट इज सिमिलर अ कॉम्प्लेक्झोमॅट्रिक टाईप ऑफ द टायट्रेशन सो दिस इज द कॉमन प्रिन्सिपल फॉर बोथ कॉम्प्लेक्झोमेट्रिक हे काय आहे दोघांसाठी प्रिन्सिपल काय आहे कॉमन आहे बट इथे डिफरन्स काय आहे फक्त तर फायू एम एल काय केलं जातं मॅग्नेशियम सल्फेट इज सोल्युशन इज ॲडेड बिफोर दी टायट्रेशन झिरो पॉईंट झिरो फाय मोला मॅग्नेशियम सल्फेट सोल्युशन फायू एम एल टायट्रेशन करण्याच्या अगोदर फायू एम एल एम जी एसओ फॉर सोल्युशन ह्याच्यामध्ये ॲड केलं जातं म्हणजे आपल्याला आपला जो एंड पॉईंट शार्प एंड पॉईंट जो काही आहे तो ऑप्टेन करण्यासाठी ह्याच्यामध्ये झ फायू एम एल मॅग्नेशियम सल्फेट सोल्युशन हे ॲड केलं जातं देन हा काय आहे फॅक्टर आहे फॉर दी स्टँडर्डायझेशन अँड फॉर दी असे डायसोडियम इडी टीचा ओके देन सी हा फॉर्म्युला कॅल्शियम ग्लुकोनेटचा आहे वी हॅड सीन इन दी थिअरी पार्ट इन ऑफिशियल कंपाऊंड ऑफ आयर्न अँड दॅट सी ट्वेल एच ट्वेंटी टू सी ए ओ फोर्टीन एच टू ओ देन दीज आर दी स्टँडर्ड्स नॉट लेस दॅन नाईंटी एट पॉईंट फाईव्ह अँड नॉट मोर दॅन वन झिरो टू देन दिस इज दी रिॲक्शन सो हियर इन्स्टेड ऑफ दी कॅल मॅग्नेशियम इथे काय प्रेझेंट असतं तर कॅल्शियम प्रेझेंट असतं दॅट इज दी सी ए इन इन्स्टेड ऑफ मॅग्नेशियम कॅल्शियम इज प्रेझेंट हिअर मॅग्नेशियमच्या ऐवजी काय प्रेझेंट आहे इथे तर कॅल्शियम प्रेझेंट असतं अँड सी दिस इज दी कंटेंट्स ऑफ दी कोनिकल फ्लास्क ओके सो धीस इज द सिम्पल प्रोसिजर बिहाइंड दॅट सेम प्रोसिजर बट आहे त्याच्याऐवजी आता इथे काय तुम्हाला ॲड काय करायचं मॅग्नशियमऐवजी कॅल्शियम ग्लुकोनेट आपल्याला इथे ॲड करायचं असतं सो सिंपल प्रोसिजर दॅट यू परफॉर्म इन दी लॅबोरेटरी सो बाय रीडिंग रीडिंग ही प्रोसिजर काय आहे ते तुम्हाला समजेल देन आपल्या आता प्रोसिजर शॉर्टमध्ये बघा आहे कोनिकल मध्ये हे काय असतात हे कंटेंट असतात आपले जे आपण आता प्रोसिजरमध्ये घेतो ते झिंक आहे एच सी एल आहे प्रोमिन वॉटर आहे वॉटर आहे त्याच्यामधला ट्वेंटी एम एल आपण पिपेट आउट करून घ्यायचं दुसऱ्या कोनिकल मध्ये देन त्या के पिपेट आउट केलेल्या सोल्युशनमध्ये टू मोलर एओ ॲड करायचं वन फिफ्टी एम एल वॉटर अमोनिया बफर अँड फिफ्टी एम जी मॉडर्न ब्लॅक इलेव्हन इंडिकेटर जो काही आहे हा ऍड करायचा असतो देन ब्युरेटमध्ये स डायसोडियम इडिटेट असतो आपण स्टँडर्डायझेशन करतो आहे ना डायसोडियम इडिटीचं त्याचं देन हिअर सोल्युशन बिकम्स ग्रीन सेम एम एम जी एसओ फोरसारखं देन असे करत असतो कॅल्शियम ग्लुकोनेटचा तेव्हा बघा काय आहे पॉईंट फाय ग्रॅम सॅम्पल आहे सो पॉईंट फाय ग्रॅम सॅम्पल फिफ्टी एम एल वॉटर फायू एम एल एम जी एसओ फोर देन टेन टेन एम एल स्ट्रॉंग अमोनिया सोल्युशन देन मॉर्डर्न ब्लॅक इंडिकेटर वी आर युझिंग हिअर इन द्य ब्युरेट वी आर ॲडिंग दी सेम स्टँडर्डाईज डायसोडियम इडिटेट इंडिकेटर मॉर्डन ब्लॅक इलेवन अँड एंड पॉईंट विल बी रेड टू ब्ल्यू कलर आपल्याला मिळेल म्हणजे इंडिकेटर टाकल्यावर रेड कलर मिळतो आणि त्याच्यानंतर मग ते कॉम्प्लेक्सेस ब्रेकडाऊन होऊन म्हणजे ईडी टी ए मेटलसोबत पूर्णपणे कॉम्प्लेक्सेस फॉर्म करून आपल्याला ब्ल्यू कलर ऑप्टेन करतात येतो ओके दिस इज दी पार्ट ऑफ दी कॅल्क्युलेशन ओके सो हे काय आहे डायसोडियम इडिटेटचा फॉर्म्युला आहे हा हा कॅल्शियम ग्लुकोनेटचा फॉर्म्युला आहे सी फॉर्म्युले खूप मोठे आहेत बाय प्रॅक्टिस तुम्हाला हे फॉर्म्युले आहेत हे लक्षात ठेवायचे आहे दिस इज दी फॅक्टर इज गिवन देन आफ्टर दॅट कॅल्क्युलेशन पार्ट इज देअर अँड क्वेश्चन्स अँड आन्सर्स विच आर देअर okay so this is uh, about the complexometric titration that is assay of magnesium sulfate and uh, assay of calcium gluconate okay so hope you understand it next part we will see the questions uh, in the assay of magnesium sulfate okay so thank you so much uh, for fully watching this video if you have any difficulty then you can ask me any time happy learning stay safe